गुड मॉर्निंग, रघुनाथ पाटील ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आलो आहे इकडे गोव्यामध्ये. सो आंघोळ वगैरे अजून केली नाही, उठलो फक्त फ्रेश झालं, तोंड धुतलं आहे, ब्रश केलं आहे, कारण आपण आता चाललो इथे ब्रेड बघायला. सो आज आहे फ्रायडे, इथं हा वाईन शॉप आहे त्यांचा. इथं ब्रेडचं दुकान बघतो आता कुठे भेटतो का. इथे आपलं आमलेट, ब्रेड आमलेट खायचं आहे आता. सो आपल्या सोबत असेच राहा, त्याच्यानंतर आपण जाऊ इथे जेवण बनवायचं आपल्याला. ऐ तर बघा, चला भेटूया आपण थोड्या वेळानंतर. इथे एका आंटीला विचारलं इथं ब्रेडचं दुकान कुठे आहे का, तर ते बोलले की इथं कुठेतरी पुढे आहे. सो बघूया आपण जाऊन इथे कुठे आहे आपल्याला. गोव्याचा नजारच म्हणून तर बीचवर जाणारच आम्ही. पहिला आम्ही जेवण बनवायला सांगितलं आहे, सो जेवण रेडी करून घेऊ आणि मग आपण जाऊ तिकडे बीचवर. सो चला, सो आपण चाललो दुकानाजवळ. इथं गाडी दिसते, बघूया. आपलं हॉटेल मला वाटतं हा किंवा कुठे असेल. अरे काही आपलं हॉटेल इथंच आहे, तुमच्या एवढ्या फिरून गेलो मी. बघूया कुठे इथं हॉटेल भेटतो आपल्याला. इकडची घरं बघा कशी आहेत ना, सर्व बंगले टाईप आहे तिथे यांचे. कुत्रे बघितल्यानंतर भीती वाटत, सावला गेला तर एखादा. यांच्यापासून सावध राहायचं कधी पण. गेलो होतो दुकान बघायला पण दुकानच बंद आहे. आपल्याकडे सकाळी 6 वाजता दुकानं खोलतात पण यांच्याकडे गेले 10 वाजायला आले आता, तरी अजून काही दुकानं खोलली नाही यांच्याकडची. सो आता आणखीन एक पुढे एक दुकान आहे, फोन केला होता प्रथमेशने, तर इथेच खाली आणखी एक दुकान आहे तिथे बघ बोलतो. चला या आता बघूया जाऊन तिथे आहे का तिथे. चालू आलो जाऊन तिकडे पण काय दुकान काही सापडत नाही. जो दुकान आहे तो खुलला नाही आहे आता. ह्या दुकानात काय भेटत नाही आपल्या या. सो आता आपण वापस आपल्या हॉटेल्सवर आलो आहे, आर्यन्स हॉलिडे होम्स असं नाव आहे त्याचं. सो चला या बघूया आता जाऊनवरतीच. आपल्याला आता नाही भेटल्या ब्रेड, मग आपण आता या आपल्या रूममध्ये भाकरी होती आपण घरून आणल्या होत्या. सो त्या भाकरी आता गरम करू आपण आणि त्या आपण नाश्त्याला करून घेऊ. हे बघा आपली गाडी बघा इकडे उभी आहे, खाली आपला स्विमिंग पूल आहे. आपण आता नाश्ता करू आणि जरा फिरून इकडे भाई नाश्ता करतोय आणि कैलास भाऊ आपला भाकरी गरम करतो तव्यावर. हा आपला ऑमलेट इकडे भाकरी भाईने घेतलाय फ्रूट खायला सकाळी सकाळी. तो कसा व्हेजिटेबल आहे ना प्युअर, त्याला नॉनव्हेज जमत नाही. चला आपण भेटू आता नाश्ता वगैरे झाल्यानंतर, पुढे कुठं जायचं आहे ते ठरवू आपण. भाई आला आपला, किती वाजता जायचं स्विमिंग पूल मध्ये आपण. आता ना पहिला नाश्ता करून घेशाल तू. ये नाश्ता करायचं. मी रोशनने, आम्ही रोशनने मी नाश्ता केलाय. आता शब्बू आणि प्रथमेश हे दोघं राहिले नाश्ता करायचा. आता याला येते ती पिशवी तर ब्रश घेऊन जा तू. अरे गाडीची चावी तुझ्या तीन आहे, तीन तुझी घेऊन जा. रूमची चावी घेऊन गेलाय तो. सो चला या तर आपण हे इथं नाश्ता करतायत. आमचा नाश्ता झालाय, आता प्रथमेश आणि शब्बू बसलाय नाश्ता करायला. चला त्यांचा नाश्ता झाला का, आपण काय करायचं ते ठरवू पुढे. बघा आता याच्यावर सर्व नमक वगैरे टाकून झालंय आपला. पापलेट हे सुरमय आहे. सो आपण शब्बू तो गॅस पेटो तवा ठेवूया गॅस पेटून. तुला मोठा हिरो ना तुला जायला.
नसते माझ्या मी मना ऑटोमॅटिक वाढतो सबस्क्राईब. आपण आता इथे म्हणजे पॉम्पलेट टाकलेलं आहे. पॉम्पलेट झाल्यानंतर आपण हे करू. हे बघा पापलेट आपला घेतलाय. नमस्कार. आता झोप करून उठलोय. आता चाललो आम्ही बीचवर. सो तुम्ही आपल्या सोबत राहा. मी तुम्हाला दाखवतो कुठल्या बीचवर जायचं आपल्याला. आपल्या आपले एक बाईक घेऊन गेले आपले दोन मित्र रोशन आणि सुमित. तर आपण आता आपल्या सोबत असंच राहू. आता बीचवर जाऊ आणि दाखवतो तुम्हाला बीचवर किती लोक एन्जॉय करतात. आपण पण जाऊ द्या बीचवरती फिरायसाठी. इकडे बघा आपले भाऊ दोन पण रेडी झाले आहेत, प्रथमेश आणि शबू. सो आपण पण आता जाऊ आपल्या गाडी घेऊन. आपली हे बघा आपली गाडी घेऊ आणि आपण निघू. चला आता. सो आपण आता गाडीत बसलोय. सो आपण आता जाऊ आपल्या. चला तुम्हाला दाखवतो आपण कुठल्या ब्रिजवर जायचं आपल्याला. ए अबू चल बस ये. अबूचा चाललाय शूट फोटो. अबू फोटो शूट करतोय बघा दिसत असेल तुम्हाला. सो आपण आपली गाडी इथं पार्क केली आहे. इथं पार्किंग भेटली आपल्याला. सो आपण अशीच गाडी साईडला लावली आपली. सो आपण चला आता वाघा टोर बीचवर आलो आपण. चला दाखवतो तुम्हाला. आपले भाऊ लोक गेल्यात पुढे. सो आपण आता चाललो त्यांच्यासोबत. ते गेलात पुढे. मी गाडी पार्क करते होतो. यात मला दाखवतो मी. सो आपण आता वॅगा टॉर बीचवरती आहे. सनसेट बघा समोर दिसते तुम्हाला. वॅगा टॉर बीच किती मस्त आहे ना. इकडे इकडं हॉटेलची सुविधा वगैरे आहे. वॅगा टॉर बीच बघा पाहू शकता तुम्ही. पाठीमागं समुद्र आहे हा. वॅगा टॉर गोवा. गोवामध्ये खूप बीचेस आहेत तिथे. सो तुम्ही कुठल्याही बीचेसला जावा तुम्हाला अशी थोडीफार फ्रेश भेटेलच. रोशन आणि कैलास गेल्या पुढं. आम्ही आता चाललोय पुढे त्यांच्या समोरसमोर. सुमित आणि शब्बू अजून आला नाही. सो ते आल्यानंतर आपण त्यांना पण भेटू. त्यांना आता लोकेशन पाठवायला लागेल मला असं वाटतं. का तर पाठवले त्यांना लोकेशन. ते येतील आता. आता हे लोक बसले तिथे समोर तुम्हाला दाखवतो. सो हे समोरच इथं बसल्यात. आता निघलो बीचवर ना. आता चाललो आम्ही रूमवरती. सो बघूया आता कुठे जायचं आहे का पुढे का थांबायचं आहे. सो इकडे गाडी इकडे जाय. आता गाडीत बसू आणि जाऊया. गाडी तर ओपन झाली आहे. गाडीत बसलो. चला भेटू नंतर आपण. आता
सो आत्ताच आलो गेलो होतो वाघाटोर बीच. सो आता आपण आलो आपल्या आर्यन्स होममध्ये. पाठीमागे दिसतो आपला आर्यन्स होम्स. या चला आपण भेटू आता थोड्या वेळानंतर. आलो आहे आपल्या रूमवरती. सो तुम्हाला रूम दाखवला ना त्यांना थोडा रूम क्लिनिंग करायला लागेल. थोडासा पसारा बॅग्स वगैरे टाकलेले आहेत आम्ही. वाजले 8. इकडे पुढे चला रूम मध्ये आलो आपण आता.